लागू करण्याची मुदत आज संपली केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या व ते लागू करण्यासंबंधी तीन महिन्यांचा अवधी देखील दिला होता आज पंचवीस मे रोजी या डेडलाईनला तीन महिने होत पर आहेत आज परंतु आजपर्यंत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी याला लागू केलेले नाही त्यामुळे केंद्र सरकार संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याचे संकेत दिसून येत आहे सरकारने सोशल मीडियासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती ते जरा जाणून घेऊया सरकारने जारी केलेल्या या गाईडलाईन्समध्ये येथून पुढे सर्व सोशल मीडियांना भारत देशात तीन अधिकारी मुख्य अनुपालन अधिकारी नोडल संपर्क व्यक्ती आणि निवासी पदवीधर अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे विशेष म्हणजे हे अधिकारी भारतातच राहणार असून त्यांचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावर प्रसिद्ध असायला हवे यासोबतच प्लॅटफॉर्मवर तक्रार करण्याची सोय असायला हवी संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केल्यानंतर चोवीस तासाच्या आत या तक्रारीकडे लक्ष द्यावे लागेल यासोबतच पंधरा दिवसाच्या आत या, दिवसा या तक्रारीवर कारवाई झाली आहे की नाही याचे उत्तर द्यावे लागतील संबंधित संकेतस्थळावरील बलात्कार बाललैंगिक अत्याचारासंबंधीचे कंटेंट ओळखण्यासाठी स्वयंचलित साधने तंत्रज्ञानाद्वारे एक प्रणाली तयार केली जावी पुनरावलोकन व परीक्षण करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही असायला हवे नवीन गाईडलाईन्सनुसार प्रत्येक प्लॅटफॉर्मना महिन्यातून एकदा एक, एक अहवाल सादर करावा लागणार आहे ज्यामध्ये आलेल्या तक्रारी त्यांचे निवारण हटवलेले कंटेंट याची माहिती द्यावी लागेल जर त्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही आक्षेपार्ह माहिती असेल तर ज्याने तो कंटेंट तयार केला अथवा शेअर अपलोड केला याची माहिती द्यावी लागेल त्यासोबतच त्याने तो का अपलोड केला याचे स्पष्टीकरण देखील द्यावे लागणार आहे पण भारतीय सोशल मीडिया ॲप कू सोडून ट्विटर फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या कंपन्यांनी आत्तापर्यंत यावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत या गाईडलाईन्स कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मने गांभीर्याने घेतलेल्या नसल्याने सरकार संतप्त आहे पण जशी दिवसभर ही चर्चा सुरू झाली तसा काही कंपन्यांचा प्रतिसाद येऊ लागलाय फेसबुकनं याबाबत अधिकच वेळ चर्चेसाठी मागून याबाबत सरकारशी बोलणी सुरू असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे सरकार आता या कंपन्यांना वेळ वाढवून देणार का की डेडलाईन न पाहिल्यानं काही प्रतिकात्मक कारवाई करणार हे आता पाहावं लागेल